आज से अपने वक्ते डॉक्टर अरुणचंद्र पाठक आगमन है आणि त्यांना मी विनंती करतो की आपण कृपया स्थान स्वीकाराव, तसंच बहुलकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी कैलासवासी वसंत विनायक ढेकणे स्मृती व्याख्यानमालेमधलं सातवं पुष्प आज इथे गुंफलं जाणार आहे. मी बहुलकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या वक्त्यांचं स्वागत करावं. आजच्या या व्याख्यानमालेचे वक्ते डॉक्टर अरुणचंद्र पाठक, संस्थेचे माजी ग्रंथपाल श्री मंजूळ, उपस्थित मित्र हो. भांडारकर संस्थेतर्फे ज्या विविध व्याख्यानमाला वर्षभर चालतात त्यामधली ही एक व्याख्यानमाला आहे. आणि या व्याख्यानमालेचा विषय सामान्यतः धर्म आणि संत वाङ्मय असा आहे. या विषयावर आणखी एक व्याख्यानमाला या ठिकाणी चालते. या संस्थेचे एक आजीव सदस्य श्री ठकार यांच्या स्मृतीनिमित्त या दोन्ही व्याख्यानमाला आणि तसंच MR यार्दी यांच्या नावाने चालणारी व्याख्यानमाला यार्दी व्याख्यानमाला अशा तीनही व्याख्यानमाला इथे सुरू केल्या झाल्या. आणि त्याचं श्रेय मुख्यतः माजी ग्रंथपाल श्रीयुत बालमंजूळ यांना जातं. आपणा सर्वांचं या प्रसंगी मी स्वागत करतो. आणि आपल्या स्नेहाचं प्रतीक म्हणून आजच्या वक्त्यांना मी हा पुष्पगुच्छ कैलासवासी वसंत विनायक ढेकणे आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या संदर्भात श्रीयुत मंजूळ हे त्यांचा परिचय करून देतील. आणि त्याचबरोबर श्रीमती ढेकणे यांचं याच आहे तेव्हा त्यांना आपण आदरांजली व्यक्त करू आणि मग त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होईल. श्रीयुत मंजूळ, नमस्कार. कैलासवासी डॉक्टर वसंत विनायक ढेकणे, MSc PhD यांच्या अध्यापनाची सुरुवात प्रारंभी SP कॉलेजमध्ये झाली, डेमॉन्स्ट्रेटर म्हणून. नंतर NCLमध्ये संशोधक म्हणून ते गेले आणि 2 जुलै हा त्यांचा स्मृतिदिन मानला जातो. तो कालचा कार्यक्रम आज आपण घेतो आहोत. हा कार्यक्रम त्यांच्या पत्नी कांताबाई म्हणजे माहेरच्या कुलकर्णी यांचा जन्म 1928 सालचा, अलीकडे त्यांचं वास्तव्य सोलापुरात होतं आणि माझा त्यांचा संबंध डॉक्टर सुरल गावड्यामुळे अधिक आला. गावडे सर ते त्यांना भगिनी मानत होते, मला बाकीचं डिटेल नातं माहीत नाही. त्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मानल्या गेल्या. MA संस्कृत बनारस युनिव्हर्सिटीमधून प्रथम श्रेणीमध्ये, नंतर MA हिंदी आणि नंतर SNDT कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. त्या होम सायन्सच्या प्राध्यापिका होत्या. दुर्दैवानं यावर्षी त्यांचं निधन झालं आणि त्यांनी आपल्या पतीसाठी ही व्याख्यानमाला सुरू केली. आज गावडे सरसुद्धा 93 वर्षाचे आहेत. मी त्यांना भेटायला गेलो तो ते म्हणाले मी येऊ शकणार नाही. आणि
त्यामुळे ते म्हणाले की ढेकण्यांचे चिरंजीव आणि सुनबाई येतील. मला माहीत नाही इथं आलेत का नाहीत ते, पण ते येणार होते. तर आपण कांताबाईंना एक मिनिट उभा राहून श्रद्धांजली अर्पण करू आणि पुढचा कार्यक्रम सुरू करू. आपण उभं राहावं. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति. धन्यवाद. आजचे आपले सन्माननीय वक्ते डॉक्टर अरुणचंद्र शंकर पाठक हे महाराष्ट्र राज्य गॅझेटियर म्हणजे दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव या पदावरून निवृत्त झाले. त्यापूर्वी ते महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागामध्ये कार्यरत होते. आजचा जो आपला विषय आहे तो त्यांचा फार दीर्घकाळ अभ्यासाचा विषय राहिलेला आहे आणि त्यांचा PhD विषय हाही कल्चरल स्टडी ऑफ गोदावरी व्हॅली विथ स्पेशल रेफरन्स टू महानुभाव स्थानपोथी असा होता. 1986 साली मराठवाडा विद्यापीठातून त्यांना त्याकरता PhD मिळाली. त्यांचे 19 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आणि 2014 साली ते निवृत्त झाले. त्याच्यानंतर मला वाटतं 4-5 पुस्तकंही प्रकाशित झाली, त्यातली 2 अगदी आत्ता नुकतीच प्रकाशित झाली. गॅझेटियर विभागाच्या संदर्भात माझा आणि त्यांचा संपर्क आला आणि सरांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ते अत्यंत चांगले टास्क मास्टर आहेत. म्हणजे अत्यंत गोड बोलून पण लोकांकडून उत्तमपैकी काम कसं करून घ्यावं याचा जर आदर्श हवा असेल तर ते म्हणजे पाठक सर. आणि गॅझेटियरचे कार्यकारी संपादक आणि सचिव म्हणून त्यांची जी कारकीर्द होती ती 1997 ते 2014 अशी 17 वर्षाची कारकीर्द होती. ह्या कारकिर्दीमध्ये त्यांनी गॅझेटियरचे 35 खंड प्रकाशित केले आणि माझ्या कल्पनेप्रमाणे कदाचित सेतुमाधव पगडींच्या काळात ज्या प्रमाणामध्ये काम झालं त्या प्रमाणात त्यानंतर फक्त पाठक सरांच्या कारकिर्दीमध्ये काम झालं असं आपल्याला म्हणता येईल. आता नुकताच जो महाराष्ट्राचे शिल्पकार ह्या मालिकेमधला प्राच्यविद्या या विषयाचा चरित्रकोशाचा खंड हा प्रकाशित झाला विवेक प्रकाशनातर्फे, त्याचेही संपादक हे सर आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. कैलासवासी डॉक्टर वसंत ढेकणे, आणि आत्ताच कैलासवासी झालेल्या सौ ढेकणे यांना मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज या सभागृहात बोलण्याची मला जी संधी मिळाली आहे त्यासाठी या सन्मान्य संस्थेचे मानद सचिव श्री बौधकर सर, माझे मित्र श्रीनंद बापट, मंजूळ सर, कोलटकर मॅडम, भालेराव मॅडम, सगळी जाणकार अभ्यासक मंडळी इथं उपस्थित आहे. त्यांच्याबद्दल त्यांच्यासमोर बोलताना थोडं दडपण पण आहे, नाही असं नाही, कारण की मी वक्ता नाही आहे. तर इथं उपस्थित सर्व श्रोतेबंधांना संबोधन करून मी माझे जे विचार आहेत ते मांडणार आहे. महानुभवीय स्थानपोथी एक पुरातत्वीय अभ्यास
मंजूळ सरांशी बोलताना ते असं म्हटलं की संत साहित्यावरची व्याख्यानमाला आम्ही आयोजित करतो आहोत. तर संत साहित्य किंवा महानुभव साहित्य असं किंवा त्या अंगाने त्यांचं तत्त्वज्ञान त्यांचा विचार मी काही फारसं बोलणार नाही आहे. तर महानुभव साहित्यामध्ये ज्या गोष्टी आपल्यासमोर येतात आणि तत्कालीन समाज जीवनाचं जे चित्र पाहायला मिळतं त्या अनुषंगाने इतिहासाचा धांडोळा घेताना आपल्या हातात काय लागतं ते शोधण्याचा प्रयत्न मी जो केला तो मी इथं व्यक्त करणार आहे. महानुभावांचा काळ, महानुभावांचं साहित्य, विशेषतः स्थानपोथी, लीळाचरित्र हे सगळं समजून घेत असताना मला असं वाटतं की हा जो सगळा कालखंड आहे तो आधी नीट समजून घेतला पाहिजे. त्या कालखंडातले ताणेबाणे आपल्यासमोर लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर मग त्या एक साधन म्हणून स्थानपोथीचं जे महत्त्व आहे ते मी कसं अधोरेखित केलं हे मी सांगू शकेन. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यादवांचा कालखंड हा विशेष महत्त्वाचा मानावा लागतो. याचं कारण काय? तर यादवांच्या समाप्तीनंतर, अस्तानंतर एक फार मोठं सांस्कृतिक संक्रमण आपल्याला अनुभवायला मिळालं. जे सत्यांतर झालं त्याच्यामुळं साधारणपणे पहिल्या शतकापासून म्हणजे सातवाहन वाकाटक काळापासून जी इथं परंपरा रूढ होती, ज्या एक सांस्कृतिक आंदोलन जे चालले होते, वेगवेगळ्या वास्तू उभा राहत होत्या, या सगळ्यांना थोडं काहीसं नष्ट करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. एक खंडित अशी एक आमची अखंड चाललेली जी एक परंपरा होती सातवाहनापासून तर यादवापर्यंत, ती यानंतर खंडित झाली आणि म्हणून महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण मध्ययुगाची सुरुवात झाली असं साधारणपणे मानतो. एकूण भारताच्या संदर्भामध्ये सहाव्या शतकापासून म्हणजे आपण असं सातव्या शतकापासून असं म्हणतो की बाबा 750 नंतर मध्ययुग सुरू झालं. पण महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना आम्ही मध्ययुगीन कालखंडाची विभागणी ही यादवांच्या अस्तानंतर करतो. त्याचं कारण आहे की त्या सांस्कृतिक संक्रमणानंतर झालेला बदल आपल्याला जाणवतो. राजकीय दृष्ट्यासुद्धा जरी विचार केला तर अगदी दळ प्रतिहर हा सेवनचंद्र प्रथम म्हणजे 860 वगैरे इसवी सन इथपासून तर रामचंद्र यादव आणि सिंहन तिसरा म्हणजे 1332 ईडीपर्यंत हा जवळपास 450 वर्षाचा कालखंड आहे की एकाच राजवंशाची सत्ता आपल्याकडं ज्या महत्त्वाच्या तीन सत्ता होऊन गेल्या त्याच्यामध्ये एक सातवाहनांची सत्ता साधारणपणे 450 वर्ष चालली, त्यानंतर राष्ट्रकूटांचा प्रभाव संबंध भारतभर एक काळ राहिला आणि त्याच्यानंतर बऱ्या प्रमाणामध्ये सगळीकडं आपलं दबदबा निर्माण करण्याची सत्ता होती ही यादवांची होती. राजकीयदृष्ट्या या कालखंडाचे दोन भाग पडतात, म्हणजे राष्ट्रकूट आणि चालुक्यांच्या अंकित राहून त्यांचे सामंत म्हणून मांडलिक म्हणून काम करणारा जो यादवाचा प्रारंभिक वंश आहे तो दृढपरापासून आपल्याला दिसतो आणि पाचव्या भिल्लमानंतर मात्र म्हणजे 1173 नंतर हे जरा पूर्ण सार्वभौम सत्ताची झालेत असं आपल्याला दिसतं. तर यादव सम्राटापर्यंत म्हणजे रामचंद्र यादवापर्यंत जो काळ आहे हा त्याचा दुसरा टप्पा आहे. एकीकडं उत्तरेस नर्मदेपासून दक्षिणेस मलप्रभा नदी आणि कावेरीच्या उत्तर तीरापर्यंत, तर नवसारी सुरतपासून नागपूर रामटेक भंडाऱ्यापर्यंत यादवांचा सुवर्णध्वज सगळीकडं फडकताना आपल्याला दिसतो आहे. या काळाची विपुल अशी ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत. फक्त शिलालेखांचा जरी विचार केला आपण, अभिलेखांचा विचार केला, तर 484 शिलालेख या काळातले आपल्याकडे उपलब्ध आहेत. केवळ सिंघन यादवाचे 200 शिलालेख आहेत. हे शिलालेख संस्कृत भाषेत आहेत, मराठीत आहेत, कन्नडमध्ये आहेत आणि थोडं खंतही वाटते मला की यादवांचे मोठे शिलालेख म्हणजे 70% शिलालेख हे कन्नड भाषेमध्ये आहेत. देवनागरी लिपीतले साधारणपणे 100 जवळपास शिलालेख फक्त उपलब्ध होतात. अगदी हरहरीचा आणि धारवाडचा हे दोन ताम्रपट सिंघनाचे आहेत आणि बाकी सगळे शिलालेख आहेत. रामचंद्र यादवांच्या शिलालेखांची आणि ताम्रपटाची जर आपण मोजदात केली तर ते 125 आहेत. आणि मग चतुर्वर्ग चिंतामणीसारखा ग्रंथ या काळात निर्माण झाला, त्याच्यामध्ये अनेक तपशील त्या काळाचे आपल्याला पाहायला मिळतात. या काळाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की छोट्या छोट्या सत्तांचा आपसातला संघर्ष. मग द्वार समुद्राचे होयसळ असतील, कुचकीचे पांडे असतील, गोव्याचे कदंब असतील, वेंगीचे चोल असतील, वरंगळचे काकतीय, माळव्याचे परमार,
कल्याणचे चालुक्य, शिलाहार, कदंब, उत्तरेतले गुर्जर, प्रतिहार, साळुंकी या सगळ्यांचा एकमेकाबरोबर विशेषतः यादवांच्या बरोबर संघर्ष आहे. आणि परिणामी ह्या सगळ्या संघर्षाचा परिणाम असा आहे की आम्ही सगळे एतद्देशी असलो तरी त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी म्हणून की काय रामचंद्रांनी अशी भूमिका घेतली की बाबा एक परकीय आक्रमणाला अगदी वेरूळपर्यंत येईपर्यंत कोणाला समजलं नाही की बाबा परकीय आक्रमण आपल्याला चालून येत आहे. आणि रामचंद्र यादवांना अल्लाउद्दीन खिलजीच्या बरोबर पराजित व्हायला लागलं. त्यांनी पराभव स्वीकारला 1296 आणि सुलतान अलाउद्दीन हा कडा माणिकपूरला जातो, परत येतो, आपल्या चुजाचा खून करून परत येतो आणि 1313-1307 देवगिरीवर पुन्हा आक्रमण करतो. यावेळी मलिक कपूरला दिल्लीवर देवगिरीवर पाठवलं जातं. सिंघनाचा म्हणजे नंतरचा जो सिंघन यादव आणि त्याचा भाऊ भिल्लम यांनी थोडं लढा देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांना काही यश येत नाही, त्यांनी पराभव स्वीकारली आहे. आता रामचंद्र यादवांनी शरणागती स्वीकारली आहे आणि त्याच्यानंतर सुलतानांनी त्याला दिल्लीला घेऊन गेल्याबरोबर आणि रामचंद्राला नवसारीची जहागिरी बहाल केली, एका सम्राटाला एक जहागिरी बहाल केलेली आहे. दिल्लीहून तो परतला आहे आणि 1309 काकतीयांच्या विरुद्ध जी मोहीम उघडली, अलाउद्दीनने सैन्य पाठवलं, रामचंद्रांनी त्या सैन्याचं स्वागत केलं, वरंगळपर्यंत तो त्याला सगळ्या सुविधा पुरवतो, मार्ग दाखवतो आणि 1312 रामचंद्राचं निधन झालेलं आहे. 2-2.5 वर्ष चाललेला हा अंतर्गत संघर्षाचा एक परिणाम असा आहे की काकतीय होयसर या मोहिमेत तुर्कांना यश मिळालेलं आहे आणि दक्षिणेतले हिंदू राज्य नष्ट करण्याला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे यादवांनी मदत केलेली आहे. या सर्व घटना जर अनकलनीय आहे. एकीकडं रामचंद्राच्या संदर्भामध्ये ज्ञानदेव काय म्हणतात, यदुवंश विलासू सकल कला निवासू न्यायाते पोखितू श्री रामचंद्र. ज्ञानेश्वरीतला हे उद्गार आणि रामचंद्र स्वतःला मी पंढरी प्रमुख आहे असं ताम्रपटामध्ये म्हणतो. आणि हे सगळं असताना नंतरची ज्याची कृती आहे शेवटच्या काळातली ही काही समजत नाही. नुसते मिठाचे थैले हे अपघाताने भरले जात नसतात. आणि मग हे सैन्य खरोखर एवढं बेसावत होतं का की बा परकीय शत्रू वेरूळपर्यंत येईपर्यंतला कोणी प्रतिकारच करत नाही? तर असं वाटायला लागतं की ह्या सगळ्या अंतर्गत सत्तांना कदाचित आपण शह देऊ याच्या मदतीने असा मनात कुठं हेतू निर्माण झाला होता का यादवांच्या आणि म्हणून ते इथपर्यंत येऊ शकले अशी एक शंका येते मला अभ्यासक म्हणून. या काळात अनेक प्रकारचं साहित्य निर्माण झालेलं आहे. यादवांना समजून घेताना तत्कालीन पार्श्वभूमी लक्षात घ्यायला लागते. बौद्ध जैन संप्रदायाचा खूप मोठा प्रभाव भारतीय जनमानसावर होता. यावेळी मग शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये संपूर्ण भारतात परिक्रमा केली, काश्मीरचा शैवागम समजून घेतला, अद्वैत मताचा पुरस्कार केला, पंचायत पूजा स्वीकारली ज्याच्यामुळे कमीत कमी म्हणजे सामंजस्य निर्माण होईल असा त्याचा मागचा हेतू असावा, शैव वैष्णव शाक्त यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला आणि शंकराचार्याच्या काश्मीर भेटीमुळे त्यांना प्रचंड बुद्ध मानलं गेलं. यातूनच पुढे मग अभिनवगुप्त येतो. आगम निगमामधून मार्ग काढत एक समन्वय साधण्याचा प्रयत्न, त्यांचा बघ गीतार्थ संग्रह हा लेख, गोरक्षनाथाचे जे प्रयत्न आहेत की सुरत साधना आहे, वामाचार आहे, मुक्ताचार आहे, हा समाजामध्ये एक विकृती निर्माण करतो आहे असं म्हटल्यानंतर निखळ हटयोगाचा पुरस्कार गोरक्षनाथ करतात. पण तथापि ही बाब सामान्याला पचनी पडणं अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर नाथयोगी परंपरेचेच पायिक असलेले ज्ञानेश्वर गीतेवर टीका करून भावार्थ दीपिका लिहितात आणि विठ्ठल भक्ती स्वीकारून वारकरी संप्रदायाची स्थापना करतात. सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि समन्वयासाठी निर्माण केलेला हा खूप मोठा प्रयत्न, खूप मोठं योगदान आहे. या काळाचा राजकीय दृष्टीने जर विचार केला तर ती सामंतशाहीचा काळ आहे असं वाटायला लागतं. जेव्हा आपल्या प्रतिष्ठेसाठी प्रत्येकात आपसात तणाव संघर्ष यासाठी लोक पुढे येताना देत आहेत. याचबरोबर मंदिर आणि मठांची उभारणी मोठ्या प्रमाणात होती आहे. आध्यात्मिक दृष्टीने विचार करता राहुल सांगत यांनी म्हटल्याप्रमाणे हा सिद्ध संस्कृतीचा काळ होता. राची ढेरी तसंच म्हणतात की हा साधनेचा काळ होता. पण ह्या सगळ्या काळाचं एक वैशिष्ट्य आहे की एकीकडं साहित्य निर्मिती आहे, दुसरीकडं वास्तूंची आणि मठांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे. तांत्रिकदृष्ट्या म्हणजे वज्रायन म्हणजे बौद्ध धर्माचा ऱ्हास होत आहे. वज्रायन धर्म जोरात म्हणजे वज्रायन पंथ पुढे येतो आहे. वज्रायनाने नंतर मग नाथपंथी आता स्वीकार केला आहे. या सगळ्याचे पुरावे आपल्याला वेरूळच्या लेणीत दिसतात किंवा पन्हाळेकाईच्या लेणीत दिसतात. याच्यावर एम एन देशपांडेंचं खूप चांगलं काम आहे की जे मुद्दाम पाहायला पाहिजे. मध्यकालीन परिवर्तनाची चाहूल लागत असताना
इकडे देवल स्मृतीची निर्मिती झालेली आहे. हा 9व्या शतकात निर्माण झालेला ग्रंथ आहे आणि यांनी सांगून ठेवलं आहे की प्रायश्चित्ताने मुसलमान झालेल्या व्यक्तीला शुद्ध करून घेता येतं असं त्यांनी मत मांडलेलं आहे. मेघातिथीसारख्या ग्रंथांनी म्हटलं आहे की ऋतुस्नात झालेली मुलगी असेल 3 वर्षानंतर स्वतःचा वर शोधू शकते असं तो स्पष्टपणे नोंद ठेवतो. विज्ञानेश्वराची मिताक्षर आहे या ग्रंथामध्ये अनुलोप विवाहाला मान्यता दिली आहे. पण याचा आणि त्या विशेषतः यज्ञवल्कारची अपराजित टीका सारख्या आणि मिताक्षरीला उत्तर भारतामध्ये मान्यताही मिळताना आपल्याला दिसते. पण प्रत्यक्ष समाज जीवनावर तसा पाहिजे तसा परिणाम झाला असं जाणवत नाही. यादव कालखंडामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी साहित्य निर्मिती झाली. तत्कालीन समाज जीवनावर भाषण करणारे काही ग्रंथ निर्माण झाले. श्रीपती भट्ट याचा ज्योतिषशास्त्रातील मुहूर्त हा ग्रंथ किंवा संगीतातील उगा भोग पद्धतीचा गौरव सगळ्या भारतीयांनी केला. भास्कराचार्याची लीलावई, विज्ञानेश्वराची मिताक्षरा, सारंग पंडिताचं संगीत रत्नाकर ह्या ग्रंथाकडं पाहिलं म्हणजे त्या काळात जी काही साधना चालायची त्याचा थोडं प्रत्यंतर आपल्याला यायला लागतं. अमलानंद सरस्वती यांचा वेदांत कल्पतरू हा ग्रंथ कृष्ण याच्या ग्रंथ या ग्रंथामध्ये कृष्ण आणि महादेव या दोन्ही यादवरायांची नोंद होती. यादवांचा पंतप्रधान हेमाद्री याच्या नावावर चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ बृहत् कोशच आहे. त्यामध्ये व्रतखंड, दानखंड, तीर्थखंड, मोक्षखंड, परिशेषखंड असे 5 भाग आपल्याला पाहायला मिळतात. दान, व्रत, तिथी यांची माहिती मिळते. याशिवाय अन्य ग्रंथही त्याच्या नावावर आहेत 16. त्याचा एक मित्र आहे पंडित बपोदेव यांनी मुक्ताफल नावाच्या ग्रंथामध्ये आपण केलेल्या कामाची नोंद केली आहे. त्यात व्याकरणावर त्यांनी 10 ग्रंथ लिहिले आहेत, वैदिकावर 9 ग्रंथ लिहिले आहेत, साहित्यावर 3 ग्रंथ लिहिले आहेत आणि भागवत तत्त्वज्ञान विषित करणारे 3 ग्रंथ वेगळे लिहिले आहे. चिठ्ठीनिर्णय याच्या संदर्भात 1 ग्रंथ लिहिला आहे. हे सगळे आपल्याला उपलब्ध होते नोंदी. रामचंद्र यादवाच्या काळामध्ये महानुभव कवी नरेंद्र यांनी रखुमिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्याबद्दलच्या बऱ्याच कथा रूढ आहेत. महानुभव साहित्याची निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या काळात होती. एकूण या काळाचा विचार करता 10व ते 13व शतक हा 350 वर्षाचा काळाचा जो विचार केला तरी पुन्हा पुन्हा हे लक्षात येतं की राजकीयदृष्ट्या हे सामंतयुग आणि धार्मिकदृष्ट्या सिद्धयुग होतं. भारतीय साधनेचा हा एक सुवर्णकाळ होता असं ढेरे याला म्हणतात. एकीकडे बौद्ध धर्माचा ऱ्हास होतो आहे, वज्रायन पंथ, तंत्र साधना याची वाढ होती आहे, नाथ पंथीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव जाणवतो आहे. त्याचबरोबर देवगिरी, कंधार, अंजनेरी, जंतूर या ठिकाणी जैन लेण्यांचा विकास होताना, जैन मंदिरांचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. तंत्रसाधनेचा प्रादुर्भाव, शैव पर्वतावरील ज्ञानसाधना, महाराष्ट्रातील शैवक्षेत्र आणि तांत्रिक पंथात निर्माण होत जाणारी भयंकरता, शिवआराधनाच्या नावाखाली चाललेले काही विकृत बाबी आपल्याला या काळात पाहायला मिळतात. सिंगनदेव यादव याच्या काळात गणितज्ञ गणितज्ञ चांगदेव आणि अनंतदेव हे 2 विद्वान झाले. या काळात सिंहनाचा सामंत निकुंभ वंशीय सिंहन ज्योतिष्य चांगदेव याचा आजा भास्कराचार्य यांनी रचलेल्या सिद्धांत शिरोमणी या एका ग्रंथाच्या अभ्यासासाठी म्हणून पाटण इथला मठाची निर्मिती झाली आहे, मठाची स्थापना झाली आहे. तसं शिलालेख उपलब्ध आहे 9 ऑगस्ट 1207. याशिवाय या कालखंडामध्ये धर्मापुरी या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कल्याणीचा चालुक्य यांनी मुरारी मठाची स्थापना केली आहे. म्हणजे मठ या संस्थेचा जो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला त्याचे हे पुरावे जे अभिलेखातून मिळतात. कलचुरी तिसरा सोमदेव सोमेश्वर राजा यांनी मत्तमयूर मठाला दान दिल्याचे अभिलेख आपल्याला उपलब्ध होत आहेत. मठ आणि मंदिर निर्मितीमध्ये आचार्य या पदाचं मोठं स्थान आणि प्रस्त वाढताना दिसत आहे. यजमान आणि सूत्रधार हे त्याचे प्रमुख असेल. एकीकडे हे चालत असताना आता जसं कुमुद कानेटकरांनी काम केलं तर ती असं म्हणते आहे की बाबा शिवमंदिराच्या निर्मितीवर शैव सिद्धांत पद्धतीचा प्रभाव जाणवतो. ईशान्य शिव आणि गुरुदेव पद्धती या गोष्टीचा प्रत्यक्ष म्हणजे शैव सिद्धांत प्रणाली आणि शैव आगमन या पद्धतीचा पद्धतीचे तत्त्वज्ञान व्यक्त करण्यासाठी अंबरनाथसारखे मंदिरं शिवमंदिरं निर्माण झाले असं त्या नोंदवतात. आणि त्या शिवमंदिराच्या संदर्भात त्यांनी विश्लेषण केलं आहे ते खरं वाटायला लागतं. दक्षिणेमध्ये शैव आगमनाचा प्रभाव महाराष्ट्रावर शिवमंदिराच्या शिवमंदिर निर्मितीवर दिसतो. हे इकडे होत असताना या सगळ्याला नाकारून वेगळी मंदिर निर्माण करण्याची पण एक परंपरा दिसती. परभणी जिल्ह्यामध्ये चारठाणा नावाचं गाव आहे,
या ठिकाणचे मंदिरं पाहिले तर फक्त मच्छिंद्रनाथासारख्या एकानाथपंथीयाचा एक मूर्ती गर्भगृहाच्या समोर किंवा प्रवेशद्वारावर लावायची आणि कुठलंही अन्य न शिल्प करता साध्या पद्धतीने म्हणजे यादव मंदिरांचं विश्लेषण करताना असं म्हणतात किंवा उत्तर काळातले मंदिरं साधे आहेत, तर तसं नाही आहे. अगदी 12व्या शतकातली मंदिरंसुद्धा शिल्पविरहित मंदिर आपल्याला पाहायला मिळतात, पण ते नाथ साधकाचे आहेत, त्यासुद्धा तशा 12वावरती निर्माण केले आहे. तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. तर यादव नृपती आणि महानुभव साहित्य असं जर आपण विचार केला तर सेवनचंद्र प्रथम याने प्रारंभी सिन्नर, नंतर चांदवड या ठिकाणी आपले सत्ताकेंद्र निर्माण केलं. जैन प्रभू सूरीकृत नाशिक कल्प यामध्ये या गोष्टीची नोंद मिळते. भिल्लम पाचवा याने खऱ्या अर्थाने स्वतःचे सार्वभौमत्व जाहीर करून देवगिरीवर आपली राजधानी हलवली. तसे देवगिरी किल्ल्यामध्ये लगत कटक हे राजधानीचे केंद्र निर्माण केले. सिन्नर या ठिकाणी भिल्लम मठीची वास्तू भिल्लमाने याआधी उभारली होती. यादवांच्या राजवंशापैकी श्रीकृष्ण यादव, महादेव यादव, अमनदेव आणि रामचंद्र यादव या चार राजांची कारकीर्द प्रत्यक्ष चक्रधर त्याचे साक्षीदार आहेत, त्यांनी पाहिली आहे, अनुभवली आहे. रामकृष्ण यादवांच्या कृष्णदेव यादवांच्याबद्दल चक्रधराला अत्यंत आदर होता असे दिसते. लोणार येथे कृष्णदेव तारातीर्थाजवळ चक्रधराची भेट घेतात, चक्रधराचं दर्शन घेतात आणि चक्रधराला आपल्याकडचं काही द्रव्य अर्पण करतात. चक्रधर हे नाकारतात ते घेण्यासाठी. तर सिंगुणाचा कहाणू प्रसन्न झाला असे ते त्याचे बरोबरचे लोक म्हणतात, तेव्हा तो स्वतः कृष्णदेव त्याचा विरोध करतो आणि म्हणतो, कान्हू तो तुम्हासी की यासी काय कान्हू, म्हणजे तुमच्यासाठी मी राजा आहे, त्याच्यासाठी थोडंच राजा आहे. आणि असे सांगून मग चक्रधरांनी आदेश दिल्याप्रमाणे तिथं कुमारेश्वर मंदिर नावाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा कंपाऊंड वॉल म्हणजे पोळी प्राकार तो बांधतो आणि तिथं चुना सारवतो त्या पैशाचा, अशा प्रकारची एक लीळा आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळते. वेरूळ येथे असताना राजधर्माविषयीच्या गोष्टी सांगत असताना चक्रधर म्हणतात, महानभाव महादेव राजधर्म जाणू, कान्हरदेव अस्तिक, रामदेव परी निपरवस. रामचंद्र यादवाच्या संदर्भामध्ये चक्रधराचे उद्गार निपरवस म्हणजे वाईट वृत्तीचा अशाचा आहे. आणि एकूण चक्रधराचा जर इतिहास पाहिला आणि त्यांच्या संदर्भात जे पैठणला आणि नंतर देवगिरी किल्ल्यात ज्या घटना घडल्या तर त्याच्यामुळं अशी भावना होणं स्वाभाविकसुद्धा होतं. चक्रधर म्हणजे त्यांचा वधच झाला. चक्रधर सिन्नर येथे असताना महादेवराऊ ठाणिया कटका गेले, ते सिन्नरला आले, अशा प्रकारची एक नोंद आपल्याला लीळाचरित्रामध्ये मिळते. सिंहस्थानंतर स्वामीच्या पूर्वार्धाचा म्हणजे चक्रधराच्या पूर्वार्धाचाची सुरुवात होती. रामचंद्रदेव हा त्याला जुगाराचं व्यसन आहे अशा प्रकारची एक नोंद मिळते. महिताहरी नावाचा एक त्यांचा शिष्य आहे आणि तो म्हणतो, जुवारू राऊ महादेवू असं सांगून मी त्याला कसं हरवलं आहे याची कथा तो सांगतो. ती लीळाचित्राच्या उत्तरार्धामध्ये उत्तरार्ध लीळा 305 फार सुंदर प्रकारे वर्णन केली आहे. महादेवाला शिकारीचा नाद होता. त्यांनी वेरूळजवळ कान्हराळा नावाचा एक तलाव आणि त्या क्षेत्रात सभोवतालचं क्षेत्र शिकारीसाठी राखून ठेवलं होतं. त्याची पत्नी वैजयी हिने पैठण येथे वैजनाथाचे देऊळ बांधले. तो सिन्नरला स्वामीच्या दर्शनासाठी आला असताना पहला डांगिया त्याचा शिष्य आहे चक्रधराचा, त्याला तो पाठवतो. महादेव राजधर्म जाणू असे चक्रधर उद्गार काढतात. आणि दुसऱ्या एका ठिकाणी महादेव पात्र येथीचे दर्शना येईल, राज्य संपादील, आपला सेवक होऊन वर्तील असं वाटतं किंवा असं मला वाटतं म्हणून ते चक्रधर त्याला दर्शन द्यायचं टाळतात. तो त्यांचा शोध घेत असतो त्या भिल्लम मठीमध्ये आणि हे चक्रधर त्याला खांबाच्या आड लपून बसतात आणि त्याला दर्शन देत नाहीत. महादेवानंतर अमनदेव राज्यावर येतो, त्याला पदच्युत करून रामचंद्र देव गादी मिळवतो. तर ही जी घटना आहे त्यावेळेस चक्रधर सविता नागनाथ म्हणजे सेवता या ठिकाणी तालुका पैठणमध्ये आहेत, जिल्हा औरंगाबाद. आणि मग ते इंद्रभट नावाचा शिष्य आहे, त्याला तेल आणण्यासाठी बाजारात पाठवलेलं आहे. आणि तो आल्यानंतर त्याला ते विचारतात, अरे गावात काही बातमी आहे का? आणि मग स्वतः सांगतात, सर्वज्ञ म्हणितले, म्हणजे सर्वज्ञ शब्द उपाधी त्यांना ते लावतात. कैसे काही नाही ऐसेनी राज्यांतर झाले, रामदेव राजी बैसला, अमनदेव डोळे काढिले. आणि याच्या संदर्भातली नोंद आपल्याला पुरुषोत्तमपुरी ताम्रपटामध्ये मिळते आणि एकनाथ मंदिरामध्ये औरंगाबादच्या ताम्रपटामध्ये पण हीच घटना नोंद केली आहे. की अमनदेवाचा हत्तीसेना प्रमुख हा त्या संघर्षात मारला गेला, अमनदेव मारला गेला
आणि रामचंद्र देव राज्यारोहण झाल्यानंतर त्यांनी अनेक नवीन अग्रहार दिले, ब्राह्मणाला दान दिले, त्याचे ताम्रपट शिलालेख उपलब्ध आहे. इस्लामिक आक्रमणाच्या संदर्भामध्ये रामचंद्र देवाच्या विषयीची नोंद होती ती मोठी गमतीशीर आहे. अगदी पहिलं जे आक्रमण झालं त्यास तो असं म्हणतात ते जे नागदेवाचार्याचे उद्गार आहे, म्हणजे नागदेवाचार्य हा चक्रधाराच्या नंतर त्यांच्या गादीवर आला. हे तो हतावणी आहे, जेवण तो पुढे उरलेच असे. जे पहिलं आक्रमण हे नुसतं जस्ट एक म्हणजे चहापान आहे, मुख्य जेवण जे आहे ते झालेलं आहे. मग नंतर हे तो हतावणी आहे, जेवण तो पुढे उरलेच आहे, असे नागदेवाचार्याचे उद्गार आहेत. वान देशपांडेंनी त्या स्मृतिस्थळामध्ये याचं चांगलं विश्लेषण केलं आहे. या काळाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणून या काळात निर्माण झालेले साहित्य तत्त्वज्ञान यांची नोंद आपण घेत असतो. यादव काळामध्ये कालीन महाराष्ट्राचा विचार करताना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या बाबी समजून घेत असताना रूढ प्रवाह, संप्रदाय, त्यांचे परस्पराशी संबंध, परस्पराचे ताणेबाणे याचे आकलन व्हायला लागते. आणि या पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजाचे चित्रण करणारे स्थानपोथी सारखा एक उत्कृष्ट ग्रंथ चक्रधराच्या अनुषंगाने आपल्या हातात येतो. महानुभाव स्वतःला पंचकृष्ण मानतात. जैसे व्यापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती, सह्याद्री दत्तात्रेय प्रभू, जैसे द्वारावती चांगदेव राऊळ, जैसे रिद्धीपुर गुंडम राऊळ आणि जैसे प्रतिष्ठानी चांगदेव राऊळ, असे हे यांचे पाच पंचकृष्ण आहेत. महानुभाव पंथाला जयकृष्ण पंथ, भटमार्ग किंवा परामार्ग अशा पद्धतीने याही नावाने ओळखला जातो. दत्तात्रेय प्रभू हे त्रेतायुगात अवतरले आणि ते या पंथाचे अधिकारण आहे असे ते मानतात. आणि दत्ताचं स्थान ते माहूरला आणि पंचाळेश्वरला हे विशेष मानतात. एकमुखी दत्त हा त्यांच्या उपासनेचा मुख्य विषय आहे. दुसरं श्रीकृष्ण चक्रवर्ती हे पूर्ण अवतार समजले गेले. तर तिसरं चांगदेव राऊळ हे दुसरे चक्रपाणी या नावाने पण ओळखले जातात. हे फलटण येथे होते, त्यांना माहूर येथे प्रत्यक्ष दत्ताने दर्शन दिलं. ते द्वारावती येथे असताना हातात सूप आणि खराटा बाळगत आणि त्यांनी 52 पुरुषांना एकूण विद्यादान केलं. जर ते खराट्याने मारलं तर त्याला चांगली विद्या यायची, सुपानी मारलं तर आणि खराट्याने मारलं तर अविद्या यायची, अशा प्रकारचा समज आहे. मग गुंडमराव त्यांना गोविंदप्रभू पण म्हणतात. यांचा काळ 1187 ते 1287 एक 100 वर्षाचं आयुष्य यांना लाभलेलं आहे. रिद्धीपुर या ठिकाणी राहिले, मुळात वऱ्हाडातील काटेसरी येथे कण्वब्राह्मणाच्या घरी अवतार घेतला. गोविंदप्रभू नी चांगदेव राऊळ करून शक्ती स्वीकार केल्यानंतर रिद्धीपूर या ठिकाणी ते राहिले. रिद्धीपूर हे त्यांचं वाराणसी जसं मानतो आपण, तसं महानुभवांचं वाराणसी म्हणजे रिद्धीपूर. श्री चक्रधर पूर्व आयुष्यातील हरपालदेव याचा प्रधानपुत्र आणि गुजरातमधील बडोच्या ठिकाणी प्रधानपुत्र ऐन तारुण्यात वारला तेव्हा त्याच्या मृतदेहात प्रवेश करून त्यांना जिवंत परमेश्वरी अवतार म्हणून पुढे आणणारा चक्रधर राऊ ज्याला मानलं गेलं चांगदेव राऊळ असे म्हणतात. अवतार स्वीकार झाल्यावर काही काळात त्यांनी रामटेक येथे यात्रेनिमित्त, रामटेकला त्याही काळात रामाची यात्रा प्रसिद्ध होती. या आज जसं आपण रामाची यात्रा करतो आणि मग त्या रामाची यात्रा बघण्यासाठी म्हणून म्हणजे 13व्या शतकात किंवा 12व्या शतकात प्रसिद्ध असलेली ही यात्रा, खरं म्हणजे प्रभावती गुप्ताचा ताम्रपट 6व्या शतकाचा जिथं आहे आणि त्यांनी रामचंद्राच्या पादुकाची स्थापना तिथं केलेली आहे, म्हणजे तेव्हापासून रूढ झालेली परंपरा असेल आणि तिचं स्वरूप पूर्ण भारतभर त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि मग गुजरातमधून हा माणूस इथं यात्रेचं निमित्त करून घर सोडतो आणि महाराष्ट्रामध्ये येतो. नंतर तो रिद्धीपूरला जातात. रिद्धीपूरला गोविंद प्रभू आहेत, म्हणजे गुंडळमराव, आणि यांनी सेंगुडे बुबळे एकताची ते वरच्यावरी झेलून, म्हणजे ते असे बत्ताशे शेंगुळे असे वर फेकतात त्यावेळी, त्यानंतर हे ते स्वीकारतात. स्वीकारल्यानंतर यांना शक्ती प्राप्त होती, ज्ञान प्राप्त होतं आणि ते परमेश्वरी अवतारात रूपांतर होती, अशा प्रकारची पंथीयाची श्रद्धा आहे. म्हणून पंथीय त्या रिद्धीपूरला जास्त मानतात. गोविंद प्रभू याने चक्रधरे असे त्याचे नामांतर केले. महानुभाव पंथ संस्थापक चक्रधर आपल्या आयुष्याचा एकांक, म्हणजे त्यांच्या आयुष्याचे 3 भाग पडतात. तुळपुळेंनी 3 खंड याच्यावर लिहिले आहेत. तर एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 3 टप्पे. एकांतात ते कोणाशी बोलत नाहीत, मौन देव असं त्यांचं नाव आहे. पूर्वार्धापासून ते व्यक्त होतात. अवतार धारण केल्यापासून पैठण येथे येईपर्यंतचा वृत्तांत हा एकांकाचा भाग मानला जातो. पैठण येथे एकांकातून ते प्रगट होतात. यावेळी ते 22 प्रेमदान करतात, तो प्रसंग आहे. आणि तिथून खडकुळी या ठिकाणी त्यांचा उत्तरार्ध आयुष्याचा प्रारंभ होतो. एकूण चक्रधराचा कालखंड जर पाहिला त्याच्यावर कोलदेंनी चांगलं काम केलेलं आहे. चक्रधराचा अवतार शके 1135
किंवा 1142 असं ते देतात. यावेळी सिंहनाची राजवट महाराष्ट्रात आहे. गोविंद प्रभूकडून शक्ती स्वीकार केला तो शके 1137. इथून एकांक सुरू होतो आणि पैठणला शके 1189 ते प्रगट होतात. चक्रधराचा प्रयाण काळ कोलते शके 1196 देतात. म्हणजे एकूण चक्रधराचा जो कार्य आहे तर इसवी सन 1213 ते 1274 असा मानला तर 61 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे. चक्रधराच्या अनुषंगाने जे दोन महत्त्वाचे ग्रंथ निर्माण झाले ते माहीम भटाने लीलाचरित्र नावाचा ग्रंथ शके 1200 लिहिला आणि चक्रधर स्वामीच्या परिभ्रमणाच्या अनुषंगाने ही स्थाने ती जी स्थाने आहेत ती वंदावीत या दृष्टीने बाईसाने शके 1230 प्रथम टाचणी तयार केली स्थानपोथीची. आणि या टाचणीचं पोथीच्या स्वरूपामध्ये शके 1275 मुनिव्यास कोठी यांनी त्याची पुनर्बांधणी केली, त्याला स्थानपोथीचं रूप दिलं. या दोन्ही ग्रंथ निर्माण होण्याचं कारण असं आहे की चक्रधर आपल्या शिष्यांना असं सांगतात की माझी जर तुम्हाला आठवण झाली तर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो आहे त्या सगळ्या स्थानाला तुम्ही जा, माझी यात्रा करा. आणि चक्रधर स्वतः जिवंत असतानाच रामटेकला असा आदेश देत आहेत की समजा मी या ठिकाणी बसलो आहे तर या ठिकाणी माझी आठवण म्हणून एक ओटा बांधून ठेवा. आणि पंथीयांची धारणा अशी आहे की चक्रधरांनी दोन्ही समजा दरवाजाला हात लावला तर ते पवित्र, इथं बसले तर ही खुर्ची पवित्र. फक्त ते परिषद स्थानावर गेले तिथं उदासीनता येते, त्या स्थानाचं दर्शन घेतलं तर. म्हणून ज्यांना जिथं स्वामीला उदासीनता आलेली आहे त्या स्थानाला जर आपलं दर्शन झालं तर आपल्याला आयुष्यात उदासीनता येईल. म्हणून ते जे स्थान आहे जिथं प्रसन्नपणे ते वावरलेत ती सगळी स्थानं नीट शोधली पाहिजेत, तपासले पाहिजेत आणि त्याचं अचूक नोंद करून त्याच ठिकाणी आपल्याला वंदन करता आलं पाहिजे. हा पंथाचा जो प्रयत्न आहे या प्रयत्नातून स्थानपोथीचा जन्म झाला आहे. आणि मग ह्याचे पुन्हा पुन्हा त्याची तपासणी केली आहे. म्हणजे आधी पहिल्यांदा प्रारंभिक टाचण आहे, नंतर मुनिव्यास कोठीने निर्माण केली पोथी आहे आणि नंतर पुढे 15व्या शतकामध्ये त्याचं तिसरं संस्करण चिडेल यांनी केलं आहे. यांनी ओट्याची बांधणी केली. याचं एक इतिहास प्रकरण नावाचं युमपठाने त्यावर लिहिलं आहे की त्यांनी त्यावेळेस तुर्ग सत्ताधीशांची म्हणजे इस्लामिक सत्ताधाऱ्यांची मदत घेतलेली आहे आणि ओट्याची पुनर्बांधणी केली आहे. आणि त्यांनी प्रत्येक स्थान जे आहे म्हणजे पैठणमध्ये ते फिरले असतील, नेवासला ते फिरले असतील, ते कुठं फिरलेत त्याचं पांडाच्या मापानी म्हणजे बैलाच्या दोन पायातलं जे अंतर आहे त्याला एक पांड असं त्यांनी मानलं आहे. आणि पांडाच्या मापानी ही स्थाने निश्चित केली गेली. चक्रधर स्वामीच्या परिभ्रमणाचा आलेख पाहताना हे स्पष्ट होते की प्रामुख्याने गोदावरीच्या उभय तीरावर त्यांचे परिभ्रमण झाले. नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड या 6 जिल्ह्यात मिळून 143 स्थानांना म्हणजे गावांना त्यांनी भेट दिली आहे. तर विदर्भामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, भंडारा या 4 ठिकाणी मिळून 60 गावांना ते भेट देतात. या स्थानांना भेट दिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, खान्देश, धुळे आणि जळगाव या 8 ठिकाणच्या स्थानाला त्यांनी भेट दिली आहे. हे सगळे जर धरून पाहिले तर 211 गावं, यादवकालीन गावं त्यांनी नोंदवलेली आहेत. आणि नुसते गावं नाही तर मग गावातले सगळे तपशील आपल्याला मिळतात. या गावाची नोंद मिळते. स्थानाची संबंधित चक्रधराशी संबंधित एकूण 1650 या मुनिव्यास कोठीनी 15व्या शतकात बांधले. एकूण त्यांच्या परिभ्रमाचा बहुतांश भाग हा पैठण परिसरात राहिल्यामुळे त्यांना प्रतिष्ठानचे चांगदेव राऊळ असं म्हटलं गेलं. चक्रधरांनी स्वतःच आपल्या स्थानासंबंधीचे ओटे निर्देशित करावेत. चक्रधर ज्या ठिकाणी असं सांगितलं आहे, चक्रधर ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले, ते ओट्याचे प्रकार आहेत म्हणजे स्थानांचे, की ज्या ठिकाणी ते फक्त थोड्या वेळ विश्रांतीसाठी थांबलेत त्यांना आसनस्थान म्हणतात. ज्या ठिकाणी ते एक रात्र थांबलेत त्यांना वस्तीस्थान म्हणतात आणि ज्या ठिकाणी ते एक दिवसापेक्षा जास्त थांबले त्यांना अवस्थान म्हणतात. ह्या अशा तिन्ही काळातले किंवा 3 प्रकारचे स्थानं हे पंथीयांना वंदे आहे. चक्रधरांनी भेट दिलेल्या स्थानांची नोंद तत्कालीन शिलालेखातून मिळते. जे काही यादवकालीन गावं कसे आहेत तर ते गावं आपल्याला शिलालेखात उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी चक्रधर फिरला आहे. एकूण 36 स्थानांच्यावर शिलालेख उपलब्ध आहेत यादवकालीन. उदाहरणार्थ आंबेजोगाई, अमरदक म्हणजे औंढा नागनाथ, आपेगाव, गेवराई, चारठणा, देईगाव, टाकळी, नेऊरगाव, नेवासा, नाशिक, नांदेड इत्यादी स्थाने. चक्रधराच्या एकूण परिभ्रमणाचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की यादवांच्या वेगवेगळ्या प्रशासकीय विभागातून त्यांनी प्रवास केलेला आहे. आणि म्हणून तत्कालीन ग्रामनामांचा शोध घेत असताना
स्थळनामांचा शोध घेत असताना शिलालेखातील या स्थानपोथीचा उपयोग आपल्याला होतो. इलाचरित्र आणि स्थानपोथीमधील स्थाने शब्दसमूह यांचे साम्य यखो देशपांड्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्यामध्ये कुमार अन्वय कोठी म्हणजे मुनियास कोठी यांनी 1275 स्थानपोथी लिहिली. स्थानपोथीच्या निर्मितीमागचा हेतू चतुर्विध स्मरण म्हणजे आपल्या ईश्वरी अवताराचं स्मरण, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा अशी ही चतुर्विध सेवा आहे, ती सेवा करताना व्हावं. स्थान, प्रासाद, भिक्षू, वासनिक असे त्या स्थानाचे भेद येतात. यामध्ये सर्वश्रेष्ठ श्रेष्ठत्वाचा मान या स्थानाला येतो. आणि स्थानांच्या संदर्भामध्ये एथिया संबंधी गेलो तेतुले ओटे अधिकरोणी तुम्ही नमस्कारी की गा असं चक्रधरांनी सांगून ठेवत हा त्यांचं सूत्र वचन प्रसिद्ध आहे. हे होते तेथे जायचे हे विशेषतः चक्रधर गेल्यानंतर जे दुःख झालेलं आहे नागदेवाचार्यांना वगैरे आणि ते असं अतिशय उदास अवस्थेमध्ये रिद्धीपूरला बसलेत आणि त्या ठिकाणी मग बाईसा वगैरे सांगती की आणि मग असं एक त्यांना आदेश मिळतो की आपण जिथं जिथं स्वामी फिरले तिथं आपण फिरूया. आणि त्यांचं जरा मन हलकं होतं किंवा औदासीन्य कमी होतं आणि तेव्हापासून मग स्थानांची परिक्रमा करणं, निश्चित स्थानाला जाऊन भेट देणं अशा प्रकारचा प्रघात या पंथात पडलेला आहे. भौगोलिक आणि हे सगळं नक्की भौगोलिक वर्णन का करायचं, या भौगोलिक वर्णनाच्या मागं धार्मिक दृष्टी आहे, श्रद्धा आहे. एकूण स्वामीसंबंधी निष्ठेतून परिभ्रमण झालेल्या स्थानांची नोंद लीळाचरित्र, तीर्थमालिका आणि स्थानपोथी व अन्य स्थलमात्म्यात पण येते. याचा सगळ्यांचा विचार करताना तत्कालीन भौगोलिक सांस्कृतिक जीवनाचा इतिहास आपल्याला स्पष्ट करता येतो. आणि या चक्रधरांच्या म्हणजे महानुभावांनी खलासियाच्या धाडीत ते लीळाचरित्र नष्ट झाल्यामुळं ते पुन्हा स्मरणाच्या आधारे बाईदेवासांनी लिहिलं आणि त्याचा परिणाम असा त्यांनी सांकेतिक लिपी स्वीकारली. 9-10 प्रकारच्या लिप्या आहेत त्यांच्या, ज्यात सकल लिपी आणि परिमंडल लिपी ह्या दोन लिप्या आहेत. याच्यामुळं एखादं डॉक्युमेंटेशन करावं, चित्रीकरण करावं अशा पद्धतीने सगळ्या नोंदी शब्दबद्ध झाल्या आणि त्या नंतरच्या संशोधकाला उलगडता आल्या. त्याच्यामध्ये हण नेणे आहेत, यखु देशपांडे आहेत, कोलते आहेत, तुळपुळे आहेत आणि अन्य अभ्यासक आहेत. तथापि स्थानपोथीच्या नोंदीचे महत्त्व हे सगळं जरी असलं भाषाशास्त्रीय अभ्यास या सगळ्या लोकांनी करून ठेवला आहे, मला जे समाधान मिळालं की आपण वेगळं काही करू शकतो ह्याच्यात, तर ते हे आहे की बा स्थानपोथीच्या नोंदीचे महत्त्व भौगोलिक आणि सांस्कृतिक अभ्यासात आहे. त्याच्या आधारे 13व्या शतकातल्या महाराष्ट्राचा भूगोल आपण उभा करू शकतो. तत्कालीन पर्यावरण, वनसंपदा, निसर्ग याचे वर्णन लीळाचरित्र आणि स्थानपोथीतून मिळते. पर्यावरणविषयक नोंदी भौतिक जीवनाचे असलेले महत्त्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला स्थानपोथीच्या आधारे करता येतो. तत्कालीन नगररचना, वास्तू, दुर्ग, प्रवेशद्वार, दळणवळणाचे मार्ग, निवासस्थाने, पूल, बाजारपेठा, तिथले व्यवहार, पाणीपुरवठ्याविषयीचे वेगवेगळे संदर्भ, साधनं, इतकंच नाही तर एखाद्या गावात असलेली स्मशानभूमी आहे त्याचा रुद्रभूमिका भूमी असा त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करून ठेवला. क्रियाखडक ज्या ठिकाणी दहन वगैरे होतं किंवा दशक्रिया होतात असाही उल्लेख त्यांनी करून ठेवला आहे. इतक्या बारकाव्यांनी ह्या सगळ्या गोष्टी टिपल्या गेल्या. मग पैठणसारख्या ठिकाणी 1200 वास्तूंची नोंद करतात. आज पैठणमध्ये एकही वास्तू उभी नाही आहे, पण त्या नक्की कुठं होत्या हे आपल्याला स्थानपोथी हातात घेऊन जर फिरलं तर पाहता येतं. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी रामटेकला पाहता येतं, नेवास्याला पाहता येतं, या नोंदी मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं, त्याच्या म्हणजे घटक अवशेष, धाबे, आळे, साजे, मंदिर समूह, मंदिरांचा विकास होत असताना एकदमच अगदी आपण जे पाहतो ते यादवकालीन मंदिरं किंवा इमारबंदी पद्धतीचे मंदिरं होते असं नाही, तर मंदिराच्या विकास क्रमामध्ये धाबा आहे, आळं आहे, साजं आहे, म्हणजे नुसता एखादा ओटा आहे, एखादा पार आहे, एखादा आज मरगाईचं देऊळ म्हणतो तसं एक छोटंसं मंदिर आहे. आणि हे सगळे आजही अस्तित्वात आहे, त्यामुळे अस्तित्वात होते, पण त्याची नोंद चक्रधरांनी केली आहे आणि त्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या वास्तूंचे प्रकार आणि त्याचा विकासक्रम ह्याचाही अभ्यास करता येतो. मंदिर समूह, जगती, पोळी, पटीशाळा, चौक, भिडीबंधन. भिडीबंधन म्हणजे सपोर्टिंग वॉल निर्माण करणं, याच्या कथा आणि हे आपल्याला पाहायला मिळतात. यासारख्या स्थापत्यशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वास्तू आणि हेच प्रामुख्याने मी केलं. सूत्रबद्ध पद्धतीने ते लिहिलं असल्यामुळं पटकन आकलन व्हायचं नाही किंवा आधीच्या संशोधकाचा भाषाशास्त्रीय अभ्यास हाच विषय असल्यामुळं स्थापत्यशास्त्रीय दृष्टीने त्यांनी त्या वर्णनाकडे पाहिलं नाही एवढंच, पण त्या रेडीमेड मटेरियलकडे मला अशा पद्धतीने पाहता आलं आणि म्हणून माझं काम मला सोपं करता आलं. स्थानपोथीतील स्थानाचे पुरातत्वीय गवेषण विश्लेषण करताना देखील
या गोष्टी स्पष्ट होतात. केवळ यादव काळात अस्तित्वात असलेल्या, आता ह्याच्यातसुद्धा केवळ यादव काळात अस्तित्वात असलेल्या वास्तू चक्रधाराच्यामुळे नोंदवल्या गेल्या, हे तर खरं आहे. पण तसं नाही आहे, तर यामध्ये यादव काळाच्या आधीपासून म्हणजे ज्या वास्तू शिल्लक राहिल्या, अवशेष, मी म्हणून का म्हणतो की यादवांचा काळाच्या नंतर एक मोठं सांस्कृतिक संक्रमण झालं. तर रामटेकचं जे भोगाराम मंदिर आहे, 5व्या शतकात निर्माण झालं आहे, पण त्या वास्तूत ते राहिलेत. म्हणजे ते 5व्या शतकातली वास्तू चक्रधाराच्यापर्यंत अस्तित्वात आहे आणि जामखेडकरांना तिथला चुना उगरेपर्यंत अस्तित्वात आहे. म्हणून त्याचं ह्या अशा 5 वास्तू म्हणजे वाकाटक कला असलेल्या 5 वास्तूंना त्यांनी एकूण भेट दिली आहे चक्रधाराने, असं आपल्या लक्षात येतं. किंवा अगदी वाकाटकाच्या प्रारंभिक काळामध्ये मनसरसारखा ज्या ठिकाणी जलाशय निर्माण झाला, तिथं शंखलिपी आहे, तर या सगळ्या जलाशयाची तिथल्या वास्तूची नोंद पण स्थानपोथीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चक्रधाराची स्थानपोथी हातात घेतली तर यादव काळ तर समजतो, पण यादव काळापर्यंत अस्तित्वात असलेल्या आणि 5व्या 4व्या शतकात निर्माण झालेल्या वास्तूंचा सुद्धा शोध आपल्याला घेता येतो. तो मला घेता आला. यादवकालीन समाज जीवन, आता सध्या देवगावसारखं मंदिर आहे, देवगाव नावाचं एक गाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रंगा आहे, गोदावरीच्या काठावर 4 मंदिरं आहेत, पाताळीचा मढू अशा नावाची एक वास्तू आहे. ती वास्तू पाहिली जरा अर्ली फेजची वाटती, साधारणपणे आधी 13व्या शतकातलं वाटलं, नंतर नीट पाहिल्यानंतर असं वाटलं की साधारणपणे 10व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ह्याची निर्मिती झाली असं. आणि मग लीळाचरित्र वाचायला घेतलं तर लीळाचरित्रामध्ये तर असं म्हणतात की ह्या वास्तूचं उद्यापन ज्यावेळेस झालं, मागच्या जन्मात मी तर जेवण केलं, अशा प्रकारची ते कथा चक्रधर सांगून जातात. आणि मग ती विचारते अरे वास्तू किती जुनी असं, तर तो पुजारी म्हणतो असेल बघ 300 वर्षाची. तर अशा प्रकारची एक वेगळी नोंद स्थानपोथीमध्ये येते. किंवा ज्या नेवाशाची गोष्ट आहे की नेवाशाला ते चक्रधर जात आहेत आणि ती साधा एका ठिकाणी काही चांगल्या पॉटरीज अशी जमा करून आणती आहे, काही खापरं आणि काही हडकं, तर हे चिडतात त्याच्यावर. अरे हे पुरखाचे असतील तेथे जाऊन टाक, पुन्हा नेऊन टाकायला जातात तिला. आणि ज्ञानदेव असं म्हणतात की अनादिश्वेत क्षेत्र आहे, म्हणजे ज्ञानदेवांना चक्रधरांना जी दूरदृष्टी होती त्यांना त्या क्षेत्रा स्थानाचा काळ आपोआपच कळला होता, आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी ते लिहायला घेतली आणि मग हरी सांगा लिहिला लालमोठ टेकडी मिळाली. तर ही जी परंपरा आपण ट्रेसआउट करू शकतो अशा पद्धतीने. यादवकालीन समाज जीवनामध्ये रूढ असलेल्या अनेक प्रथा, परंपरा, उद्योगधंदे, बाजारपेठा, स्थानिक, आता नेवाशासारखा बाजार आहे, त्या बाजारात स्वतः चक्रधर वेषांतर करून जात आहेत की मला कोणी ओळखू नये म्हणून, फेटाफेटा बांधून जात आहेत. आणि मग तिथं असलेले हिरे मानकांचा जो व्यापार आहे किंवा एकूण सराफी बाजार आहे त्याचं एक चौक एक राऊंड मारून येतात की तिथं काय चाललेलं आहे. किंवा त्या ठिकाणी जे धान्याची विक्री होती आहे तर तो ह्यांचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचं एक काही 5 क्विंटल धान्य 1-2 तास संपलं जातं. तर ते सगळं वर्णन की धान्याची रास कशी त्यांनी टाकली आहे, तर हे वर्णनं, हे तपशील आणि बाजारपेठेची एकूण लांबी रुंदी हे आपल्याला या आधाराने आपल्याला काढता येतं यादव काळातलं, की जे नंतरच्या काळात तर काही राहिलंच नाही, शिल्लक राहिलं. मग त्या जलपुरवठ्याच्या ज्या नोंदी आहेत की बाबा आड आहे, विहीर आहे, बारव आहे, जलमांडवी, हे सगळे शब्द स्थानपोथीमध्ये आहेत. पोखरणी आहे, सांडोवा आहे. आता नासिकला आपण गेलो तर नासिकला जे काळाराम मंदिर आपलं हे जे रामकुंड आहे, रामकुंडापासून पलीकडे गेलो तर तिथं एक असा सांडोवा आहे, म्हणजे तो शब्द यादव काळाच्या आधीपासून रूढ आहे. आणि तिथं तो सांडवा म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात बांधलेला एक असा दगड टाकून बांधलेलं, पाण्याला अडवलेलं एक बांध, तो प्रत्येक वेळेस लोकांनी उकरून टाकू नये म्हणून नंतरच्या काळात तिथं एक रेणुकेचं देऊळ त्यांनी स्थापन केलं आणि मग सांडवा तो परमंड झाला असं. आता नाशिकचं आत्ता आपल्याला पाहता येतं, शोधता येतं, तर असे लोकेशन्स आपण शोधू शकतो त्या काळातल्या आणि मग त्या काळातल्या वाटा आपल्याला पाहता येतात. मग त्यावेळेस रूढ असलेले नाथपंथी कसे होते त्याचे त्यांनी वर्णन केले आहे लीळाचरित्रामध्ये. तंत्रसाधक कसे होते, म्हणजे ते वेरूळची लेणी पाहायला जातात ना, अवघा डोंगरू पोकळू म्हणतात, वेरूळच्या लेणीत फिरतायत, कैलास लेणीत फिरतायत, दुसऱ्या लेणीमध्ये फिरतायत, आणि तिथं काहीतरी तंत्रसाधना चाललेली आहे, तर ते आपल्या सगळ्या शिष्याला चूप बसावून सांग असं हाताने खुणवतात आणि ते घटावर घट ठेवून धूर काढतायत वगैरे, त्या सगळं तो वर्णन करतो. तर ह्या काळात रूढ असलेल्या पद्धती म्हणजे वेरूळच्या लेण्यामध्ये सुद्धा त्यावेळेस तंत्रसाधना चालायची, लोक राहायचे, हे आपल्याला अपघाताने कळतं. तर अशा गोष्टी उलगडत जाणारी निळाई असं हे लीळाचरित्र आणि स्थानपोथी हे 2 ग्रंथ आहेत. स्थानपोथीमध्ये साधारणपणे 200 स्थानापैकी 56 स्थानांना मी प्रत्यक्ष सर्वे केलेला आहे, फिजिकली भेट दिली. 1-4 महिने गोदावरीच्या काठावर फिरत होतो. यातून व्यक्त झालेली परिस्थिती आपल्याला लक्षात येते. पैठण, नेवासा, राहेर, रिद्धीपूर, येळापूर, वेरूळ यासारख्या नगराचा शोध आपण या आधारे घेत येतो. आता अग्निष्ठिका, मेराशींनी अग्निष्ठिका म्हणजे शेकोटी असं शिलाहारांच्या ताम्रपटामध्ये किंवा शिलालेखामध्ये सांगताना अर्थ लावून दिला.
आणि याच्या पलीकडे कोणी काही लिहिलं नाही तिच्यावर. पण जर ही स्थानपती वाचली तसं लक्षात येतं की श्रीगुरू दिसलं आहे त्या शेकोटीमध्ये ह्याला, आणि त्या शेकोटी म्हणजे अग्निष्ठिका चालू आहेत आणि अग्निष्ठिकामध्ये श्रीगुरू दिसतोय. आणि म्हणजे हे 6 महिने 4 महिने चालणारा एक प्रकारचं यज्ञकुंड बांधून वर माहो म्हणजे वर असं ओटा करून आणि एक माहुटी टाकून करायचा यज्ञ आहे, यज्ञस्थल आहे हे. ह्या अग्निष्ठिकेचं वेगळा अर्थ या स्थानपुतीच्या नोंदीवरून दिसतो. 48 ठिकाणी जवळपास अशा अग्निष्ठिका ते नोंदवल्या आहेत. 16 ठिकाणच्या अग्निष्ठिका ते स्वतः पाहतायत. अशा प्रकारची त्या प्रवासाच्यामध्ये अशी एक नोंद मिळते. यादवकालीन ग्रहरचना, ग्रहरचनेचा जर आपण आराखडा तपासायचा झाला तर यादवकालीन ग्रहरचनेचे चांगले वर्णन आणि त्याचे सगळे घटक आवश्यक म्हणजे भानवस, स्वयंपाकघर, पटीशाळा, देवार चौकी, चौकिया, पहिवा, नासी, बाळाने म्हणजे कठडा, माळवद, कटीपुरा जे कौलाने अच्छा दिला भाग, रांजणवळी पाण्यासाठी जे किल्ले जात आणि तसंच मठ, पटीशाळा ह्यांचे सगळे तपशील आपल्याला मिळत आहेत. सिन्नरला जात आहेत चक्रधर. सिन्नरला गेल्यानंतर सिन्नरीचे कळस दाखवले. तिथं मोठे मोठे देऊळ आहेत, त्याचा कळस लांबून दिसतो आहे. हत्तीचे किंकाळणे, किंकाळणे किंकात असं ऐकिले. घोड्याचे हिंस म्हणजे असा शब्द येतो ऐकिले. आणि मग माणसाचा गजबू देखिला, ऐसा देखिला. आणि ते विचारलं हे कोण नगर, तर ते म्हणतो की बाबा हे हे श्रीनगर आहे. आणि श्रीनगरची एक मोठी गमतीशीर कथा या लीळाचरित्रामध्ये येते की गोंदेश्वराचं जे मंदिर आहे श्रीनगरचं, सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे, तर आपण सगळे पाहतो याचा हे कोणी बांधलं ह्याच्या संदर्भातला कुठला अभिलेख आज उपलब्ध नाही आहे. आणि मग बाबा गोंदेश्वरने बांधला असेल, गोविंदराजाने बांधला असेल, मग तो गोविंद कोण होता, असे सगळी चर्चा अभ्यासक करतात. लीळाचरित्रात तसं म्हणून ठेवलं आहे की बाबा हे एका गोविंद नावाच्या व्यवहारे म्हणजे एका व्यापाऱ्यांनी बांधून ठेवलं आहे. आणि त्या घरातली कथा आहे की कुटुंबामध्ये भाऊजाई आहे मोठी, वडील गेलेले आहेत, भाऊजाईच्या हाताखाली हा दिराला नांदायचा आहे. आणि हा घाईमध्ये आता पाण्याचं दुर्भिक्ष सगळीकडे असतंच आहे, हा घाईमध्ये धावत असताना ते पाण्याने भरलेलं गंगाळ किंवा कढई सांडते. ती भाऊजाई एकदम खेकसते. काय म्हणते ती, गोंदेश्वरू पुढे काय पद्मेश्वरू उभा करायचा आहे, तुला एवढी काय घाई लागली, तुझ्या भावानी किंवा बापानी गोंदेश्वरू बांधलं आहे, तुला काय पद्मेश्वरू बांधायचं आहे. आणि मग ह्याला राग येतो आणि ह्यानी स्नान करण्यासाठी म्हणून शिकाकाही लावलेली आहे डोक्याला, तो फेस को धूत नाही आणि तशाच रागात निघून जातो. तेलंगण देशी गेला, धन कमवून आणलं आहे आणि गोंदेश्वरू पुढे पद्मेश्वरू बांधिला. भाऊजीला म्हणतो आता मला आंघोळीला पाणी काढा. ही सगळी सुंदर कथा तिथं वर्णन करतात. गोंदेश्वरू पुढे पद्मेश्वरू नाही आहे, ते मंदिर पडून गेलं आहे, गोंदेश्वरूचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर जे 5 उपशिखरं हे 50 वर्षाच्या काळात झालं आहे असं म्हणलं. तर ही नोंद अशी वेगळी नोंद आपल्याला पाहायला मिळते. तर अशा गमतीशीर आठवणी आपल्याला याच्यात मिळतात. आणि मुदादित्याचं देऊळ आहे पैठणचं, इथं चक्रधराला शिक्षा झाली आहे अवयव छेदण्याची आणि ती नंतर त्यांनी धारण केली अशी त्या लोकांची श्रद्धा आहे. मुदादित्याचे देऊळ तो पांडन मेरू प्रासाद असं वर्णन केलं आहे. चौक पुष्पाकृती 5 कळसाचा, 5 कळस सुवर्णाचेची, जे 5 कळस आहेत आणि ते सुवर्णाचे कळस तिथं आहेत. दारवठा पतिशाळा अदासे प्रसादी तेथे आसन, मग तिथे त्यांनी आसन केलं आहे. उमरा भितरी चौक, कुठं कुठं तरी आसन केलं आहे, कुठं बसलं आहे त्याचे वर्णन येतं. किंवा ढोरेश्वराचं मंदिर आहे सुंदर, आता आपण मोठं साईट पाहूया. जस्ट हा चक्रधराचा मार्ग आहे, गुजरातमधून तो सरळ रामटेकला येतो आणि रामटेकडून खाली मग महाराष्ट्रात गोदावरीच्या काठावर उतरतो. तुळपळेंनी हा नकाशा दिलेला आहे, एकांकाचा भाग म्हणून तुळपळेंनी तो दिलेला आहे. आणि तुळपळेंनी नंतर 2 नकाशे दिलेत, त्याच्यामध्ये त्यांनी मग उत्तरार्धातल्या लीळा म्हणजे प्रवास आणि पूर्वार्धातला प्रवास म्हणजे पूर्वार्ध उत्तरार्धातला प्रवास असं त्यांनी असे 3 नकाशे दिले. त्यातला पहिला नकाशा मी इथं दाखवला आहे. हा नेक्स्ट, हा मी तयार केलेला नकाशा आहे आणि तो वास्तूच्या दृष्टीने केला आहे की चक्रधर कुठं कुठं फिरले आणि मग कुठं बाजारपेठा होत्या, कुठं पटीशाळा होती, कुठं मठ होते, कुठं अग्निष्ठिका होत्या, या सगळ्या गोदावरीचा काठ आणि ते टिंब देऊन ते सगळे स्थानं दाखवलेत. आणि ते ती खालची चौकट आहे, त्या चौकटीमध्ये दुर्ग कुठं आहेत, म्हणजे स्थानपुतीतून आलेल्या वास्तूंचं लोकेशन दाखवायचा मी प्रयत्न या नकाशामध्ये केला आहे. दुसरा एक असाच नकाशा आहे नेक्स्ट, ह्याच्यामध्ये पण असं बाजारपेठ कुठं आहे वगैरे काही स्थानं कुठं दिसतात चक्रधराच्या प्रवासाच्या अनुषंगाने असं मी ट्रेसआउट करून दाखवायचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट,
हे माझं जे पुस्तक आहे स्थानपोथी एक पुरातत्व अभ्यास, हे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलं आहे आणि सगळीकडे ते उपलब्ध आहे. हे पैठणचं चित्र आहे. पैठणमध्ये एकूण 1600 वास्तूची नोंद आहे. 42 मोठ्या वास्तू आहेत, 16 छोट्या वास्तू आहेत म्हणजे मंदिर आहेत, 10 मठ आहेत. आणि ते मला ट्रेस आउट करता आले तर मी हे असा नकाशा तयार केला आहे. अर्धा चंद्राकृती वळणावर पैठणचं निर्मिती झालेली आहे. सातवाहनाची राजधानी असलेलं पैठण सातत्याने 13व्या शतकापर्यंत विकसित झालेलं आहे आणि त्याला वाराणसी अशी पदवी दिलेली आहे. आणि ते म्हणते मौनदेव नगर थोर हातोहात चुकालं वारासवी निशी सम नगर. ते म्हणते येईल चोजवे तर चोजवेत, म्हणजे विचारित विचारित येईल, अशा प्रकारची एक नोंद येते. आणि ह्या सगळ्या मंदिरांची नोंद तपशील नेक्स्ट पाहायला मिळतात. हे त्या स्थानांची यादी आहे की जे स्थानं मी यादवकालीन स्थानं म्हणून ट्रेस आउट करू शकलो, दाखवू शकलो. भोगादित्याचं मंदिर त्याचा एक शिलालेख तिथं उपलब्ध आहे. तर महातूनारायणाचं सुंदर नारायणाचं मंदिर होतं तेवढं एकच नोंद शिलालेखात आपल्याला मिळती. पण बाकीचे मंदिरं मुदादित्याचं मंदिर, ग्रामदैवत असलेलं ढोरेश्वराचं मंदिर, पंडितांची वाडी कुठं आहे, ब्राह्मणांची वाडी कुठं आहे आणि तिठ्यावर ढेरपोट्या गणपती आहे, म्हणजे नगरात प्रवेश करण्यापूर्वी जो ढेरपोट्या गणपती असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि तिथून मग 4 रस्ते वगैरे फुटत आहेत आणि ते कुठल्या दिशेने फुटत आहेत त्याची नोंद त्यांनी केली आहे. ते मी नकाशात पण दाखवलं आहे आणि त्याची तपशील आहेत. नेक्स्ट हे असंच नेवाशाचं वर्णन आहे. आज नेवाशाचे 2 भाग झाले आहेत. त्या प्रवरा नदीच्यामुळं जवखंडी नावाचं म्हणतात किंवा या ठिकाणी छोटी फट होती आणि ते लालमोठ टेकडी नावाचं पुरातत्वीय स्थळ दुभागलं गेलं. तर त्याच्यानंतर नेवासा वेगळा आहे आणि चक्रधरांनी पाहिलेला नेवासा वेगळा आहे. तर सुंदर आहे, म्हणजे लोकमानससुद्धा त्यांनी समजण्याचा प्रयत्न केला आहे की तिथली जी महासाचं देऊळ आहे ते महासाचं देऊळ पाहायला एक त्यांची शिष्या जाती आहे साधा. विचार कशी आहे माळसा, स्नानाची वेळ देवीची आहे काळी मिटकी असं ती वर्णन करती. संतापतेत काळी मिटकी असं सांगणार का तू लोकाला, पुन्हा दोन्ही म्हणतो. त्यावेळेस स्नान झालेलं आहे आणि मग रुक्मिणीसारखी तिला सजवलेली आहे, पैठणी घातलेली आहे, अलंकार घातलेले आहे. मग ती म्हणते हो खूप ल्यालेली आहे, हाती म्हणजे पाटल्या घातल्या आहेत, भरजरी काठ्याची वस्त्र नेसलं आहे असं ती वर्णन करते. आणि म्हणते हे लोकाला सांग, म्हणजे ते तसं सांगू नको, अशा पद्धतीचा उपदेश तो देतो. आणि एकूण मग इथं असेल एक घाट, एका पुरामध्ये वाहून गेलेलं मंदिर जे नंतरच्या काळात नष्ट झालं, तर याची सगळी वर्णनं याच्यात आपल्याला मिळतात. एक आपण त्याप्रकारची टाऊन प्लॅनिंग सेटलमेंट कशी होती हे दाखवू शकतो त्यात. नेक्स्ट हे त्याचे स्थानांचे नोंदी आहेत की ज्या आपल्या स्थानपोथीमध्ये मिळतात. नेक्स्ट आता जे मी म्हणलं की धाबे आडे अशा प्रकारचे मंदिराचे वेगवेगळे प्रकार, म्हणजे नुसत्या ओट्या बांधून त्याच्यावर देव ठेवणं, ओट्याच्या बाजूला 4 पिलर बांधून देव ठेवणं किंवा एकच गर्भगृह बांधून एक खोली बांधून त्याच्यात देव ठेवणं, तर हे असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानांची वर्णनं मंदिराचे वर्णनं स्थानपोथीमध्ये येतात. नेक्स्ट हे जे मी म्हटलं की बा 4व्या 5व्या शतकातलं रामटेकचं मंदिर भोगाराम मंदिर आहे त्याचा हा प्लॅन आहे, म्हणजे तशा स्वरूपाचं हे दुसरं मंदिर आहे आणि एक दुसरं वरचं मंदिर आहे. तर ह्या अशा प्रकारच्या आपण तलविन्यास मंदिराचे त्या वर्णनाच्या आधारे रेखाटू शकतो हे मी रेखाटले. नेक्स्ट हे तसंच एक मंदिर समूह पैठणला जे असे अनेक मंदिरं एका मंदिराच्या आतमध्ये होते ते शिलालेखात वर्णन येतं. तर असे मंदिर समूह अनेक त्या काळात होते आणि मग एका मंदिर समूहामध्ये मुख्य मंदिर, त्याचं उपमंदिर, अन्य देवताचे मंदिर असायचे. तर तशा मंदिराचे हे प्लॅन आहेत. वरचं एक जोड मंदिर आहे आणि खाली हे दुसरं मंदिर समूह आहे. नेक्स्ट काय नाव आहे, हे ढोरेश्वराचं सुंदर मंदिर आहे. 3 चौकी म्हणजे तसा अर्थ बदलतो. चौक म्हणजे आपण घराच्या संदर्भात ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ती पडवी असती, त्याच्यामध्ये मग माजगर वगैरे असे. पण मंदिराच्या संदर्भात ज्यावेळेस ते 3 चौक असं म्हणतात त्यावेळेस ते गाभाराम, अंतराळ आणि सभामंडप असं म्हणायचं. आणि ते वर्णन केलं की हे 3 चौकी होतं, त्याला 3 प्रवेश होते, मग त्याला प्राकार होता म्हणजे आणि समोर नंदी मंडप होता, नंदीचं साजं होतं, अशा प्रकारचं वर्णन त्यात येतं. या मंदिराच्या वर्णनाप्रमाणे मी हे प्लॅन तयार केला आहे. आणि मागच्या साईडला असा एक छोटासा असा स्पॉट दाखवला आहे की मग ते मंदिराची मागची भिंत पळायला लागलेली आहे आणि त्याला ती सपोर्टिंग वॉल बांधलेली आहे. त्या वॉलला भिडी बांधणं असा शब्द तो वापरतात. आणि चक्रधर आपल्या संध्याकाळच्या वेळेस गप्पा मारीत बसलेत मागच्या त्या भिडीवर. आणि मग शिष्याला विचारतात काय कारण आहे भिडी बांधली, शिष्याला विचारतात कशामुळं हे असं सपोर्टिंग वॉल इथं बांधलं आहे, हे असं बांधकाम का करून ठेवलं आहे. शिष्य म्हणतात ठीक आहे, गोदावरी पुरे वाहून जाईल, गोदावरीचा पूर येईल, मंदिर वाहू नये म्हणून त्याला सपोर्ट केला असेल किंवा ढासळला असेल असं वर्णन, असे उत्तरं शिष्याकडून येतात. ते म्हणजे तसे नाही,
इथे एक म्हणजे अंतर्ज्ञानी माणूस आलेला होता तेलंगणाचा, आणि तो आतल्या ब्राह्मणाची चर्चा ऐकतो की याच्या मागं इथं सोनं ठेवलं आहे, सात लोहिया सात कड्या धन इथं ठेवलेलं आहे, आणि ते तो रात्रीतून काढून तेलंगणात घेऊन जातो, आणि तेव्हा हे मंदिर ढासळलं आणि तेव्हापासून ही भिडी बांधून ठेवली. अशा प्रकारचं एक वर्णन तत्कालीन समाजव्यवस्थेचं या भिडीबंधनाच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतो. ढोरेश्वर पूर्वाभिमुख, ढोरेश्वर तीन चौक, देवळाशी तीन दारवटे, तीन प्रवेश आहे. तेथे गोसावी बीजकर्ती ही राईस सांधिती, तीन चौक मधले चौकी, चहूकडे चार ओटे. ओटे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी चक्र जाऊन थांबलेत, हात लावला आहे विडासमर्पित किया, त्या ठिकाणी ते लोक ओटे बांधून, ओटे बांधता आले नाही तर चंदन उगाळून लावतात. त्याच्यामुळं त्या मंदिराचा काळ आपल्याला ठरवता येतो. किंवा एखादी वीर आहे त्या ठिकाणी चक्र जर बसले, जालन्याला ते हिवराळी नावाच्या गावाला गेलेले आहेत, त्या ठिकाणच्या स्थानाच्या देवता अप्सरा त्याला येऊन ओवाळत आहेत, आणि ओवळल्यानंतर ते म्हणतात थांबा ह्या देवता मला ओवाळत आहेत, बाकीच्यांना काही दिसत नाही, आणि मग त्याची आठवण म्हणून त्यांनी ते एक ओटा बांधून ठेवला आहे. तर त्या स्टेपवेलच्या डेव्हलपमेंटमधली एक फेज आहे की ज्या ठिकाणी नुसता एक असा ओटा बांधला आहे, मंडप बांधायचा राहिला आहे, पोर्च निर्माण झालेला नाही आहे, तर त्या फेजची म्हणजे साधारणपणे 10व्या शतकाची ती 12 आहे, तर त्या अनुषंगाने ते आपल्याला ट्रेस आउट करता येतं. तिन्ही चौकी तिन्ही द्वारे जगतीचं तीन दारवटे म्हणजे प्राकाराला तीन दरवटे आहेत, आणि मुख्य दरवाजाला चौकाला सभामंडपाला तीन दरवाजा आहे. उत्तर दक्षिण तिसरा दरवटा पूर्वाभिमुख, गाभार्या मागे भिडी बंधन, उत्तरे जगती भिडी पहिबा, एक तिथं पाण्याचा एक पाठसुद्धा आणलेला आहे. तर या प्रकारचे वर्णनं आणि जे तपशील मिळतात. नेक्स्ट, आता हे मंदिर नेऊरगावचं गदोनायकाचं मंदिर आहे, म्हणजे घर आहे. वर्णन इतकं सुंदर येतं, गदोनायका घरी आवस्थानं, त्याच्या घरी एक महिना राहिलेत. पूर्वाभिमुख आवारू म्हणजे त्याला जे आवार आहे परसाची भिंत आहे ते पूर्वाभिमुख आहे. दोन चौकिया म्हणजे तिथं दोन चौक आहे, आपण सात चौकी वाडा दोन, आता इथं चौक हा शब्द वेगळा बदलतो, सात चौकी वाडा असं म्हणतो, तसे दोन चौकी, एकी पूर्वाभिमुख एक पश्चिमाभिमुख. देवार चौकी आवस्थानं, पूर्वाले चौकीये चौरंगासी बाळाने, म्हणजे एक कठडा असा त्या ओट्याला मोठे हौद आहे आणि त्याला चारी बाजूने एक कठडा बांधून ठेवला आहे, अशा प्रकारचं ते बाळाने या अशाने वर्ण येतं. अंगणी मादणे स्थान म्हणजे स्नान करतो ते. अडदांडीपासी मार्दना तेथे गोसावी आसनं झाले, तोच चौरंग बरवा वस्त्रे करून पुसले, त्या चौरंगावर बसून वस्त्राने त्याला पुसलं आहे. ते स्वतःची त्रिका स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार म्हणायचे आणि पंचोपचार पूजा तिन्ही वेळेस करून घ्यायचे, गुगळ वगैरे त्यांना द्यावा लागायचा. मग गोसावी यावरी तयावरी पूर्वाभिमुख चौके पटीशाळा, पूर्व पश्चिम घोडवडी म्हणजे घोडे बांधण्याचे ठिकाण, उत्तराभिमुख भानवस म्हणजे स्वयंपाकघर, आवाराचा दरवटा पूर्वाभिमुख, आवारातू कलिकेचे देऊळ, आणि ते घर मोठं आहे आणि त्याच्या आवारामध्ये एक छोटंसं देवीचं देऊळ आहे, त्याची पण त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे कोणतं हे दिसतंय तुला मंदिर? हां, हे सारंग पंडिताचं आपण ते नेक्स्ट पुढचं आहे. सारंग पंडिताच्या संदर्भात वर्णन येतं, सारंग पंडिताचं आवारू दक्षिणाभिमुख, हे दक्षिणाभिमुख आहे. एक म्हणती पूर्वाभिमुख, दोन माळवदे एकी चौकी एक भानवस, एक माळवद उत्तराभिमुख एक दक्षिणाभिमुख, चौके चौकी पूर्वाभिमुख चौकीये खाली भानवस रांजणवाडी, हे मुख्य चौकाच्या खालच्या बॅकच्या साईडला भानवस म्हणजे स्वयंपाकघर आहे आणि रांजणवाडी म्हणजे रांजणं म्हणजे भरून ठेवलेत. दोन पटीशाळा, पटीशाळा म्हणजे दोन ओवऱ्या ओसऱ्या, इथं पटीशाळा हा शब्द ओसरी या अर्थाने येतो, आणि पटीशाळा हा शब्द जर मठाच्या संदर्भात आलं तर ते पण आपण ओवऱ्या असंच अर्थाने येतो, बारवेच्या संदर्भामध्ये मात्र पोर्च किंवा मंडप माड या अर्थाने येतो. अंगणी मादरे स्थान पूर्वाभिमुख आवाराचा दारवटा, अशा प्रकारचे वर्णन. मग इथं ज्या खांडी आहेत म्हणजे छोटेसे पूल बांधलेत, पैठणचा विस्तार मोठा झाला आहे, तर मग लोणार खांडी, भोगावती खांडी, प्रयाग खांडी, भेंडे खांडी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पुलांचे ते वर्णन करतात. हे काजवेसारखे पूल आहेत, मोठाले पूल नाहीत, आणि अशा प्रकारचा यादवकालीन पूल आपल्याला आता माहूरला आत्ताही आहे आणि चंदीगडला म्हणजे चंद्रपूरला एक असा भद्रावतीचा पूल, भद्रावती या ठिकाणी असं पूल आहे. सांजी देवळी भानवस म्हणजे ह्या सगळ्याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यावेळेस तत्कालीन शिलालेख पाहिले तर मग धर्मापुरीचा शिलालेख पाहिला तर एखाद्या नगररचनेचं संपूर्ण वर्णन त्या चालुक्यकालीन शहराच्या संदर्भात येतं की धर्मापुरी येथे चालुक्यकालीन बाजारपेठ आहे तिचं वर्णन येतं. मग त्यात पर्णशाळा आहे म्हणजे विड्याचे पान देणारे लोक, मंडपिका आहे, भाजी मंडी आहे, भक्त मंडपिका आहे म्हणजे तांदळाचा हे आहे,
पुंगीफल मंडप आहे, घृतकेनी मंडप आहे, तेलकेनी मंडप आहे, अशा प्रकारचे वर्णन आपल्याला पाहायला मिळतात. तर तत्कालीन समाज जीवनाचं एक दर्शन आपल्याला या साहित्याच्या आधारे घेता येतो एवढंच मला सांगायचं. आणि मोठं सुंदर वर्णन आहे हे आडदंडीनाथ नावाचं एक सिद्ध त्या ह्याला आहे वेरूळला. आणि तो मग त्या जे एक विहीर प्रत्यक्ष यादवांच्या राणीची आहे आणि ती कोरडी पडली आहे तर हा सिद्धीच्या आधारे तिला पाणी आणतो. मग तोंडे विहिरी भरून वाहू लागली असं म्हणतो, म्हणजे तो ओव्हरफ्लो झाली विहीर, असं सुंदर वर्ण आहे. किंवा जी आपल्याला पाथरवटाच्या आपल्या ज्या अशा पालातल्या ज्या वस्त्या असतात ना त्याचं वर्ण, जे हलती घरे, डुलती घरे किंवा चालती घरे, बोलती घरे अशा प्रकारचं ते वर्णन करतात. त्यावेळेसुद्धा हे लोकं वडरी समाज वगैरे सगळीकडे फिरत होते त्याचे वर्णनं. तर एकूणच तत्कालीन समाज जीवन संदर्भामध्ये हा ग्रंथ उपयुक्त आहे आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा त्याचा उपयोग आहे असं मला वाटतं. आज ही मला संधी दिली, आपण ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद सर. सुरुवातीलाच बहुलकर सरांनी सांगितल्याप्रमाणे ढिकणे स्मृती व्याख्यानमालेमध्ये संत वाङ्मयाविषयी व्याख्यानं होत असतात. या व्याख्यानमालेत पहिल्यांदाच महानुभाव पंथ हा विषय आला आहे. आणि किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या आठवणीनुसार भांडारकर संस्थेत प्रथमच या विषयावर व्याख्यान झालं आहे. अतिशय माहितीपूर्ण अशा या व्याख्यानासाठी मी पाठक सरांचे मनःपूर्वक आभार मानते. ज्यांच्या पुढाकाराने ही व्याख्यानमाला होत असते ते श्री वालमंजूळ, त्यांचंही ऋण मी व्यक्त करते. कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी दिल्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांचे आभार. आपणा सर्वांचे, उपस्थितांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.